दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या पत्नी आणि आमदार सुमंत पाटील बेमुदत उपोषण सुरूच ठेवणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव रोहित पाटील सुद्धा उपोषणावर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभू सिंचन योजनेच्या 8 TMC पाण्यास अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे तासगाव कवठे महांकाळच्या 17 गावांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. मात्र जोपर्यंत सुधारित प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवणार असा इशारा रोहित पाटील यांनी दिलाय. त्यांच्याशीच बातचीत केलेली आमचे सांगलीचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी. दादा, हे उपोषण करण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे, आबा कुटुंबीयांवर आलेली आहे, काय सांगाल हे सगळं प्रकरणावर? आम्ही उपोषणाचं पत्र दिल्यानंतर काल त्या पाणी उपलब्धतेच्या बाबतीत अंतिम मान्यतेचा जी आर काढला. आता उपोषण करतोय म्हटल्यावर 2 दिवसात जो जी आर निघाला तो गेली 1.5-2 वर्ष का थांबला याचं उत्तर कुठंतरी सर्वसामान्य शेतकरी बांधवांना मिळणं अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता पाण्याला मान्यता काल दिलेली आहे, आता सुप्रम मंजूर कधी होणार? का पाण्याला मान्यता देऊन आमच्या तोंडाला पान पोसण्याचा प्रयत्न शासन करते? या सगळ्या गोष्टी कुठेतरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत आणि शेतकरी बांधवांना हक्काचं पाणी पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही उपोषणाला बसतोय. हे उपोषण तुमचं चालूच राहील निश्चितपणाने, जोपर्यंत सुप्रम मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी आदरणीय सुमनताईंबरोबर आमरण उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे. कॅमेरा पर्सन मिथुन सह सरफराज सनदी, झी मीडिया, अंजनी, सांगली. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.